नमस्कार, मी पाटलो पाटील, बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बार्शी तालुक्यातील धामणगाव, जे बोधले महाराजांचं धामणगाव म्हणून प्रसिद्ध आहे, अशा या गावात आलेलो आहोत, अशा या शिवारात आलेलो आहोत. डॉक्टर गौतम जगताप सर आणि नंदिनी जगताप यांच्याशी आज बोलणार आहोत. डॉक्टर जी वी जगताप सर जे आहेत, त्यांनी वैद्यकीय सेवा खूप वर्ष केलेली आहे आणि आता त्यांना जी निसर्गाची आवड आहे त्यातून त्यांनी जी शेती केलेली आहे विविध प्रकारची आहे, यातली त्यात त्यांनी बांबूची लागवड केली. बांबूप्रेमींच्या दृष्टीने मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की त्यांनी जी काही बांबूची लागवड केलेली आहे नुकतीच, त्या संदर्भात आपण त्यांची माहिती घेणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपणाला भेटून यासाठी आनंद झाला की आपण काही जी कोकण एरियामध्ये येणारी जी प्रजाती आहे ते आपण इथं लावलेले, त्याबद्दलही मला आपल्याशी बोलायचं आणि खरं तर तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत की आपण या प्रकारचा प्रयोग करीत आहात. नमस्कार पाटील. असे म्हणजे बांबू लागवड तुम्ही म्हणजे हे तुमची फळबाग आहेच, म्हणजे संत्रा आहे, डाळिंब आहे, म्हणजे या सगळ्या प्रकारचे आंबे आहेत, पण तुम्ही बांबू लागवड करायचा जो विचार केला, काही त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास केला आणि आपला एरिया साधारणतः उष्ण आहे म्हणा किंवा कमी पावसाचा आहे, तरीसुद्धा तुम्ही कोकणातून ही जी मानग्या आणि ही जी बोरबीट प्रजाती आणलेली आहे ती आणणं असं तुम्हाला का वाटलं? नाही, एकतरी या जाती आहेत ना, या जाती भरीव आहेत. बरं. आणि भरीव बांबूला फर्निचर दृष्टिकोनातून मागणी पण आहे आणि त्या दृष्टिकोनातून बाबा आपण मानग्याची लागवड करावी. बरं. म्हणजे डाळिंबासाठी सुद्धा वगैरे उपयोग पडते अशी. आता मी यावर्षी काट्या विकत आणल्या डाळिंबाला आणि संत्र्याला सपोर्ट देण्यासाठी. बरं. तर ते किरकोळ काटेसुद्धा मला 23 रुपयाला एका काटीला पैसे द्यावे लागले ते, आणि पुन्हा तिथून बार्शीहून आणायचा खर्च वेगळा, त्याच्यामुळे म्हणलं की आपल्याकडं जर काट्या तयार झाले ना तर आपल्या मर्जीनुसार आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या उंचीच्या आणि जेवढ्या पाहिजे त्या जाडीच्या आपल्याला काट्या मिळतील स्थानिकरित्या, त्या हा एक त्याचा सेकंडरी उद्देश होता. कारण आपण बघतो ते कोकणमध्ये येणारी जात आहे ती इथं लावून बघितले आणि विशेष कसं वाटतं की आपल्या शेतात बघितल्यानंतर एक समजून पण येईल सर की आपल्याकडे मानग्याचा परफॉर्मन्स काय राहील. बरोबर आहे. बोरबेटचा काय राहील असं हे समजेल जरा. बरोबर आहे. त्या दृष्टीने तुमचं एक महत्त्वाचं आहे की तुम्ही धाडस केलेलं आहे. धाडस केलं आणि त्या दृष्टीने अभिनंदनही गोष्ट आहे की आपण प्रयोग करून बघत नाही. बरोबर. केवळ एक ठोकताळी बांधतो की बाबा इकडे येते का नाही, आणि हे ही गोष्ट बरोबरच आहे की आपल्यासाठी लागणारा सोर्स स्वतः काही आपण करायलाही पाहिजे आणि तो प्रयोगही चांगला आहे. खरं म्हणजे मला बोरबेटच्या जातीची माहिती नव्हती. बरोबर आहे. पण प्रत्यक्ष मुंबईचे वरिष्ठ पत्रकार जे रावराणे आहेत, ज्ञानेश्वर रावराणे, त्यांना माझा कॉन्टॅक्ट नंबर कोणी दिला मला माहीत नाही, पण एक दिवशी त्यांचा मला फोन आला. मी त्यांना दिला तुम्हाला, त्यांनी मला फोन दिला आणि मग त्यांनी मला सुचवलं की तुम्ही एवढे जर 500 घेत असाल ना तर दुसरी व्हरायटी बोरबेट सुद्धा चांगली आहे आणि ती सुद्धा भरीव आहे, तर तुम्ही त्याच्याकडं त्याचे पण काही कंद लाभा, म्हणजे तुमच्याकडे दुसरीही व्हरायटी होईल आणि तुलनात्मक दृष्ट्या बोरबेटानं म्हणले 10-10 पिढ्या ते त्याचे बेट नष्ट होत नाही, त्याला फ्लॉवरिंगच नाही आहे. ते नष्ट होत नाहीत बेटचं मला, म्हणून मी 100 ऐनवेळी 100 वाढवले ते. बरोबर. म्हणजे विशेषतः कसं आहे की कंद एक म्हणजे कंद काढत असल्यामुळे ते महाग असतात जागेवरी. हो. कारण त्याची ती किंमत आहे, कारण तो एका बेटातून त्याचं रोप काढलेलं असतं त्याच्या पुढचं असतं. बरोबर. पण इतके महाग म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी त्या जी व्हॅल्यू असताना तुम्ही इतक्या प्रमाणात घेतले, 500 कोंद घेणं म्हणजे सोपी गोष्ट नाही सर. नाही, मी साधारणपणे बघितलं ना तर 1.25 लाख रुपये मला एवढ्या 1.25 कंदासाठी लागले, केवळ त्या रोपांसाठी. तुमचा रोपासाठी इथं आणण्यापर्यंत असं साधारणतः माणसं धाडस करत नाहीत की बाबा ह्या आपण मुळातच कमी पावसाचा प्रदेश आहे तिथं असे लोक आणावे की नाही, ते तुम्ही केले. आणि हे सगळ्यांच्या दृष्टीने सर महत्त्वाचं आहे की आपल्याला बघता येईल समजा. बरोबर. ते आता तुम्ही इथं फळबागांची शेती पाहता, त्याबरोबर इथं बांबूची शेती पण केलेली आहे, तुम्ही कंद लावलेले आहेत, मग त्या बांबूच्या कंदाविषयी किंवा बांबूच्या शेतीविषयी तुम्ही काय माहिती घेतली आहे का? हो, यूट्यूबवरून मी माहिती घेतली. मला बांबूचे मुख्यत्वे गरज माझ्या शेताला कुंपणाची गरज म्हणजे असावं असं वाटलं. कुंपण होईल 2-3 वर्षामध्ये बऱ्यापैकी आणि अगदी गावाच्या शेजारी म्हणजे गट नंबर 1च माझं असल्यामुळं लोकांची वर्दळ मला त्रासदायक व्हायला. त्यापासून संरक्षण पाहिजे म्हणून मी तरी काटे कुंपण असून सुद्धा मी बांबूचा विचार केला. कोकणातील जी मानग्याची प्रजाती असते ती इथं बांधावर कंद म्हणून आणून लावण्यात आलेली आहे. तर बांबूमधील अभ्यास जेव्हा आपण करत असतो
त्याच्यामध्ये हे बघणंही महत्त्वाचं असतं की शेतकरी काय प्रयोग करत असतात. आणि माझा बांबू प्रेमी म्हणून जर प्रयास काय राहिला असेल तर वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं कशी लागवड केलेली आहे, कुठल्या बांबूची केलेली आहे, आणि ती जागेवर जाऊन पाहणं ही माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि मी त्या दृष्टीनं काही ना काही शेतीला भेट देत असतो. जेव्हा मी सोलापूर जिल्ह्यासारख्या जेव्हा आपण म्हणतो की कमी पावसाचा प्रदेश आहे तिथं कुठल्या बांबूची जात लावली जाते, जसं मानवी लावला जातो किंवा आणि काही कमर्शियल जाती आले त्याचे लावलेलं जाते, पण डॉक्टर जगताप सरांच्या शेतीमध्ये त्यांनी मानग्याचे कंद आणून लावलेले आहेत. विशेषतः हे वाटतं की मी लावल्या येण्याचं कारण असं आहे की त्याची आता कशी वाढ झालेली आहे किंवा ती लावली ती काय आहे, तर आता आपण हे बघतो की आता नुकताच ती लोट्स बाहेर आलेले आहेत पण खालून येण्याची आता प्रक्रिया चालू होईल, आता हे फुटवायला सुरू झालेलं आहे. तर असं बघत असतो की आपल्याकडं आता हे बोरबेट जातीचं आहे, कोकणातली जी बोरबेट जात आहे जिला फ्लॉवरिंग नाही फारसं, आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या प्रमाणात स्टेकिंगसाठी किंवा काही फर्निचरच्या कामासाठी कोकण एरियातून जे हजारो ट्रक दरवर्षी जात असतात त्यातलीही जात आहे, आणि ती जात डॉक्टर जगतापाने आपल्या शेतात लावलेली आहे की ज्याचा त्यांना स्वतःला एक सोर्स म्हणून उपयोग होईल. आणि हेच निसर्गाची आवड असल्यानंतर त्यासाठी काही काम करणं हे प्रत्येकाच्या मनात असतं, पण ती आवड कधी जोपासायची, कोणत्या वयात जोपासायची याला काही असं हे मोजमाप नाही. डॉक्टर जगतापांचं वय पाहता 80 घरात ते आता आहेत आणि त्यांच्या मंडळी नंदिनी जगताप जवळजवळ 70 पुढे त्यांचं वय आहे, पण या वयातही त्यांनी ही जी वृक्ष लागवड आहे ती जोपासायची आणि एक आनंद घ्यायचा. गावापासून जवळच असलेली अशी त्यांनी टेकडी निवडलेली आहे आणि तिथं गेली 10-15 वर्षापासून त्यांचं हे काम चालू आहे. आपल्या वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर सेवेतून त्यांनी ही बाग फुलवण्याची घेतली आणि मग त्यांनी वेगवेगळे प्रयोग करायचे कसे करायचे हे सगळं सुरू असतं. म्हणजे यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणत्या वयात आपण काम करू शकतो हे जसं महत्त्वाचं आहे तसं उतार वयातमध्ये सुद्धा त्यांनी हे जे काम सुरू केलेलं आहे ते स्वतःसाठी एक त्यांना गुंतवून ठेवणार आहेच, पण निसर्गासाठी काही ना काही योगदान देण्याचं त्यांचं जे काम आहे तेही अतिशय महत्त्वाचं आहे. आपण काही वृक्ष लागवड करून आणि स्वतःला आनंद घेता घेता निसर्गालाही जोपासना करावी हा जो निसर्गाचा जपणुकीचा त्यांचा संदेश आहे हाही युवा पिढीला किंवा आपल्या पिढी आपल्यासारख्या सर्व पिढीला महत्त्वाचा संदेश देणार आहे.